तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका आज जाहीर होणार आहेत आणि आपण विभागनिहाय आढावा घेतोय। पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। मंदार गोंजारी, मंदार आपल्याला माहिती आहे की पश्चिम महाराष्ट्रावर विशेष करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचं लक्ष आहे, इथली राजकीय समीकरणं कशी आहेत आणि मतदारांचा कौल कसा आहे? काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील 10 पैकी 7 जागा महाविकास आघाडीने जिंकल्यात आणि त्यामुळं विधानसभेला महाविकास आघाडी लोकसभेच्या त्यांच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करेल, तर महायुती जागा वाटपामध्ये अधिक समन्वय राखून महाविकास आघाडीच्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे। 2019 पक्षीय बलाबल आणि त्यानंतर महाराष्ट्रातील 2 मुख्य पक्षांमध्ये झालेली फाटाफूट पाहता आपल्याला पश्चिम महाराष्ट्र चित्र असं दिसतं की पुणे जिल्ह्यापासून आपण सुरुवात करूयात। पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 21 विधानसभेच्या जागा आहेत, त्यापैकी 9 आमदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने पुणे शहराचा वाटा मोठा आहे। अजित पवारांच्या पक्षाकडे 8 आमदार आहेत, तर शरद पवारांच्या पक्षाकडे 1, शिरूरचे अशोक पवार हे एकमेव आमदार आहेत। म्हणजे एकसंध राष्ट्रवादी असताना पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे 9 आमदार निवडून आले होते, त्यापैकी 8 अजित पवारांसोबत आहेत। तर काँग्रेसचे 3 आमदार पुणे जिल्ह्यामध्ये आहेत, भोरविल्ला, पुरंदर आणि पोटनिवडणुकीमध्ये झालेल्या कसबा विधानसभेमध्ये काँग्रेसचे आमदार निवडून आलेले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 10 विधानसभेच्या जागा आहेत, त्यापैकी काँग्रेसकडे 4 जागा आहेत, तर अजित पवारांच्या पक्षाकडे 2 जागा आहेत, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे 1 जागा आहे, तर 3 अपक्ष आहेत, विनय कोरे शाहूवाडी, प्रकाश आवाडे इचलकरंजी आणि राजेंद्र पाटील यड्रावकर शिरोळ। तर हे अपक्ष कोल्हापूरमध्ये निर्णायक भूमिका बजावतात। यापैकी अनेक अपक्ष जे आहेत ते वर्षानुवर्ष अपक्ष म्हणून निवडून येत राहिलेत। सातारा जिल्ह्याकडे आपण वळूयात। एकूण 8 विधानसभा मतदारसंघांचा हा सातारा जिल्हा आहे, त्यामध्ये शिवेंद्रराजे भोसले हे भारतीय जनता पक्षाकडून निवडून आलेले आहेत। 2 ज्या जागा आहेत त्या अजित पवार यांच्याकडे आहेत, एक वाईची मकरंद पाटील यांची, तर फलटणची दीपक चव्हाण यांची, ज्यांनी नुकताच आता शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे। कोरेगावची जागा ही एकनाथ शिंदे यांचे आमदार महेश शिंदे यांच्याकडे आहे, तर कराड दक्षिण ही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे असलेली जागा आहे, तर कराड उत्तर हे बाळासाहेब पाटील हे शरद पवार यांच्या पक्षामध्ये आहेत, तर शंभूराजे देसाई हे जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत। सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 11 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो आणि या 11 विधानसभा मतदारसंघांमध्ये आपण जर पक्षीय बलाबल पाहिलं तर सोलापूर मध्य ही प्रणिती शिंदे यांची जागा वगळता त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि खास करून अजित पवार यांचा पक्ष यांचं आपल्याला प्राबल्य दिसतं आत्ता। मात्र लोकसभेमध्ये माढा विधानसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयानंतर सोलापूरची गणितं मोठ्या प्रमाणात बदललेली आहेत, विधानसभेमध्ये देखील आपल्याला ती पाहायला मिळतील। सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 8 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडे 2 आहेत, शरद पवार यांच्या पक्षाकडे 3 आहेत, काँग्रेसकडे 2 आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्याकडे 1 जागा आहे। तर ही पश्चिम महाराष्ट्राची अशी आत्ताची परिस्थिती आहे, अर्थात 2019 विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राचं राजकारण किती मोठ्या प्रमाणात बदललं आहे हे आपण पाहतो आहोत आणि या बदललेल्या राजकारणाचं प्रतिबिंब येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये, निवडणुकीच्या निकालामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।